आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूरच्या कुणाल रुग्णालयात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप. संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड. ब्राह्मणी गावातील विवस्त्र डान्स प्रकरणात पोलीस निरीक्षकाची दुर्लक्षपणामुळे बदली. उपसरपंचाला अटक. आणि जय अजित पवार यांनी बारामती येथील MIDC मध्ये बेनामी प्रॉपर्टी उभी केली असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. डॉक्टरकडे आपण इतक्या विश्वासाने जातो, मात्र त्याच डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाणे खूप दुर्दैवी गोष्ट आहे. नागपुरात अशीच एक घटना घडली, जिथे एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या श्रीकृष्ण धाम वस्ती येथे राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. हे कुराण हॉस्पिटल, हे डॉक्टर सर, एक मिनट. नहीं 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 सर, गलत गलत सर, गलत गलत गलत. हाँ मैं इसी देख रहा हूँ ना, इसी दिखाता हूँ ना, मैं दिखा रहा हूँ. एक मिनट, दूर दूर दूर, इसी से निकालो. देखो ये इतने सालों से यहाँ गलत बात, हॉस्पिटल लाइन का बंदा, गलत बात जो था पहले क्लियर करना, पूरा क्लियर करना था. नाम टाइप करो. काम करते हैं हॉस्पिटल में, करते हैं हम, सभी समझता हमको, नहीं क्या? दूर हो मैडम, प्रिंट निकालो. अरे रुक तो, बोले नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 वर्षीय राहुल इवनाते याला सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला मानकापूर चौकातील कुणाल रुग्णालयात तपासासाठी आणले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. नातेवाईकांनी मृतकाचा ECG रिपोर्ट मागितला, ज्यानंतर डॉक्टरांनी इतर मृत महिलेचा ECG रिपोर्ट नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे कुटुंबियांना आढळले. अहवाल पाहिल्यानंतर कुटुंबियांच्या लक्षात आले की हा अहवाल एका महिलेचा असून त्यात कुणाचे तरी नाव कापून राहुलचे नाव लिहिण्यात आले आहे. कुटुंबियांनी डॉक्टरांना त्यांच्यासमोर तरुणाचे ECG करण्यास सांगितले, ज्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ECG केला, ज्यात ECG अहवालात राहुलचा श्वास सुरू असल्याचे आढळून आले. डॉक्टरांची कुठेतरी चूक झाली आहे हे कळल्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांची माफी मागितली आणि राहुलला मेयो रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे उपचारास उशीर झाल्याने मात्र मेयो रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. मेरे दोस्त को आज सुबेरे 10:30 बजे के करीब में चेस्ट पेन हुआ. चेस्ट पेन होने के बाद सब बस्तीवाली आए. बस्तीवाला आने के बाद में हमने बोले उसको ज़्यादा दर्द दे रहा है तो अपन हॉस्पिटल लेके चलते, और हमारे यहाँ से धाम से बोले तो सब में पहले हॉस्पिटल कुणाल हॉस्पिटल पड़ता है. तो हमने सोचे कि फर्स्ट ट्रीटमेंट मिल जाएगा तो बच जाएगा करके. उसको ज़्यादा दर्द हो रहा था तो हम लोग कुणाल हॉस्पिटल लेके गए. लेके जाने के बाद 11:30 के करीब हमने वहाँ तक उसको पहुँचा दिए. पहुँचने के बाद डॉक्टर ने फर्स्ट ट्रीटमेंट चालू करे, उसका ECG लिए, हमारे को 15 मिनट टालमटोल करे कि आप रुको आपके पेशेंट के भी चालू है, दरवाज़ा लगा दिया, हमारे को कुछ बताया नहीं. 15 मिनट के बाद डॉक्टर आके बोलता है कि ये कौन था, इसकी मम्मी को लेके आओ करके. तो उसकी मम्मी को मैं लेके आया और मम्मी को बोलता है कि वो डेथ हो गया करके डिक्लेयर हो गया, कुछ भी इसकी बॉडी रिस्पॉन्स नहीं दे रही है. तो मैंने बोला सर, बोला मेरे को आप ECG कुछ तो दीजिए कि हम बता सके कि आगे में क्या है. तो ECG देने से वो इनकार कर रहा था. तो उन्होंने बोले आप रुको, बोले 5 मिनट के बाद में आपको ECG निकाल के देता हूँ. तो उन्होंने हमारे को ECG दिए, एक फीमेल की, मेरा पेशेंट मेल था, ये मेरे पास डॉक्यूमेंट है, ये फीमेल की उन्होंने दिए. तो मैंने उनको बोला, मेरा माता खान का कि भैया फीमेल पेशेंट, हमारा मेल पेशेंट है, ये फीमेल की हमको
फीमेल को बोल के ये क्या कर रही करके, तो मैं फिर अंदर गया उनके पास, तो सर बोले आप इधर आइए बोले। मैंने कहा सर डॉक्टर साहब मेरे सामने एक बार ईसीजी निकालो इसकी। ईसीजी जब निकाली गई तो वाइटल्स चालू थे, तो मैंने उनका वीडियो भी बनाया। वीडियो बनाने के बाद डॉक्टर मुझे सॉरी बोलता है कि मेरे से गलती होगी, आप मेवा मेडिकल लेके जाओ। फिर मैंने उसमें नाम प्रिंटेंट करवाया, ईसीजी है ये राहुल की, इसमें वाइटल्स है, इसमें वाइटल्स है पूरे, इसमें पूरे वाइटल दिखा रहे। ये फीमेल पेशेंट का हमारे को कुणाल हॉस्पिटल ने धोखेबाजी किया। फिर हमने उसके बाद में वहाँ से निकाले, वहाँ से निकालने के बाद हम लोग मेवा गए। मेवा हॉस्पिटल में गए तो डॉक्टरों का कहना था कि अगर आप 5 मिनट अगर लेके आते उनको तो ये बंदे की जान बच जाती थी। हमारा 1 घंटा कुणाल हॉस्पिटल में वेस्ट हो गया। उस कारण से हम लोग इतने परेशान थे कि हमारा बंदा जो मेरा दोस्त है, मेरे भाई से बढ़कर था, ये उसकी मम्मी राहुल बलराम इमनाते, वो आज जिंदा होता ये कुणाल हॉस्पिटल की लापरवाही के कारण आज वो नहीं है। इस बीच इस बात का हमें दुख है। उस इस चक्कर में हम लोग पूरे मिलके फैमिली वाले पुलिस स्टेशन गए, मानकोपुर पुलिस स्टेशन में गए, तो वहाँ पे हमारी बयान लिखा गया, जो जो गए थे हॉस्पिटल में हमने उनको प्रूफ दिखाया गया। तो उन्होंने बोला है कि हम कार्रवाई करेंगे, आप इतना मजमा करो मत, हम इसके बाद में आगे में कार्रवाई करेंगे, ऐसा उन्होंने कहा है। डॉक्टर सर का नाम नहीं पता, 3 डॉक्टर थे, मैं उनको वीडियो दिखा सकता हूँ, मेरे मोबाइल में वीडियो है, वीडियो में सब दिख रहा है कौन कौन डॉक्टर है और कौन कौन है। तो पुलिस वाले बोले हैं कि आप इतना तामझाम मत करो, इतनी पब्लिक को जमा मत करो, पब्लिसिटी मत करो, हम कार्रवाई करेंगे उनके ऊपर, हमको पता है कि क्या हुआ क्या नहीं। उन लोग पुलिस वाले भी वहाँ गए थे, उन्होंने हमारे नाम की उल्टा कंप्लेंट डाल दिया है कि इन्होंने यहाँ पे तोड़फोड़ किया है, हमारे बच्चे की जान जाएंगी, तो पब्लिक आक्रोश में आके वहाँ पे तोड़फोड़ हुई है। तरुणाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी कुणाल हॉस्पिटलची तोडफोड केली आणि मानकापूर पोलीस ठाण्यात कुणाल हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार दिली। या प्रकरणी मानकापूर पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली। या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन आणि मृतांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। मृत राहुल बलराम इवनाते याच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला कुणाल हॉस्पिटलमध्ये इथे आणलं होतं त्यांच्या नातेवाईकांनी। त्याला तिथे आणल्यानंतर त्याचा ईसीजी करण्यात आला, ईसीजी नंतर त्यांना समाधान झालं नाही पेशंटच्या नातेवाईकाचं, म्हणून त्या कारणावरून त्यांनी तिथे तोडफोड केली आणि परत त्याला मेवला घेऊन गेले। आता त्या याच्यावरून पुढील कारवाई करत आहोत, मृतकाचं पोस्टमार्टम केल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर, त्याच्याबद्दल आता काहीच सांगता येणार नाही आहे, ते सगळं चौकशी करून पुढच्या जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यावर। कुणाल हॉस्पिटलवरती काही विचारपूस करण्यात आली का डॉक्टरांकडून? नाही, आत्ता आम्हाला फक्त त्यांनी माहिती दिली आहे, ॲप्लिकेशन दिलेलं आहे मृतकांच्या नातेवाईकांनी, त्याचीसुद्धा चौकशी होईल आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याबद्दलची माहिती आहे त्यावरसुद्धा कारवाई। उमरेड विवस्त्र डान्स प्रकरणी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांनी कंबर कसली असून या प्रकरणात आयोजकांसह 16 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी 13 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। या प्रकरणाचा तपास वेग धरत असताना उमरेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत सोळसेची बदली ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे। विवस्त्र डान्स प्रकरणाकडे पोलीस निरीक्षक सोळसे यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे। यशवंत सोळसे यांच्या जागी प्रमोद घोंगे यांनी जबाबदारी घेतली आहे। या प्रकरणात ब्राह्मणी गावाच्या उपसरपंचाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात डान्स हंगामा नामक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सहभागी झालेल्या कलाकारांनी अश्लीलतेचा कळस गाठत विवस्त्र डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्याची उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंद घेतली। डान्स हंगामा या कार्यक्रमाची पोलीस निरीक्षकांसह ठाण्यातील एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला माहिती नव्हती। पोलिसांच्या नाकावर टिचून आयोजन करण्यात आलेल्या अश्लील कार्यक्रमाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका देऊन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांची बदली नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात करण्यात आली असून प्रमोद घोंगे यांनी पदभार स्वीकारला असून आता त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तपास केला जाणार आहे। पोलिसांनी आयोजक मंगेश पाटील याला अटक केली असून न्यायालयाने मंगेशला 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत। गुन्ह्यामध्ये निष्पन्न आरोपी, आमच्या रेकॉर्डवरती 16 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कालच एक नवीन आरोपी आम्ही अटक केलेला आहे, तो गावचा उपसरपंच आहे। आणि आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की जे मेन आयोजक होते कार्यक्रमाचे, त्यापैकीच तो उपसरपंच हा देखील मुख्य आयोजक होता। आणि गुन्ह्यामधील जे वापरलेले स्टॅम्प असतील एंट्रीसाठी, तर तेही आम्ही त्याच्याकडून जप्त केले आहे। असं आम्हाला काही साक्षीदारांकडून आणि आरोपींकडे केलेल्या चौकशी, आता जसे जसे आम्ही आरोपींची चौकशी करतो साक्षीदार जसे समोर येत आहेत त्यावरून वाटण्याची शक्यता। प्रजासत्ताक
शिक्षक दिनानिमित्त दिवाणी न्यायालय रामटेक येथे दिवाणी न्यायाधीश VP धुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट MN नेवरे, सचिव महेंद्र येरपुडे आणि आनंद गजवीये यांच्यासोबत अन्य मान्यवर सुद्धा उपस्थित होते. सर्व रामटेकवासियांना, आपल्या सर्वांना, देशवासियांना या गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय अजित पवार यांनी बारामती येथील MIDC मध्ये बेनामी प्रॉपर्टी उभी केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण लवकरच बाहेर काढणार असून अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या कारवाईनंतर जय पवार यांच्या या बेनामी प्रॉपर्टीवर देखील कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. बेनामी प्रॉपर्टीमध्ये अजित पवार तर आहेत धरंडेश्वर, पण आता बेटा जय अजित पवार याची पण बेनामी प्रॉपर्टीची माहिती हातात आलेली आहे. बारामती येथील जे MIDC मध्ये कथा पद्धतीने पवार परिवाराने जय अजित पवार प्रॉपर्टी उभी केली, या बेनामी प्रॉपर्टीची डिटेल काही दिवसात बाहेर येणार. बापाची एकाला 1055 कोटी ती प्रॉपर्टी तर जप्त झालेलीच आहेत. मला असं खात्री आहे की एकदा तो प्रोसेस संपला की मग तेच इन्व्हेस्टिगेशन पुढे जाऊन जय अजित पवारांनी पण बारामती येथील MIDC मध्ये जी प्रॉपर्टी हस्तगत केली आहे त्याच्यावर पण कारवाई होणार. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. नितेश राणे यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला असून यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की आमदार खासदार कोणीही असो त्याला देशातील न्याय व्यवस्थेसमोर जावेच लागणार. तसेच जरी नितेश राणेंना 10 दिवस अटक न करण्याचे आदेश मिळाले असले तरी त्यांना कोर्टमध्ये न्यायव्यवस्थेसमोर उभे राहावेच लागेल असे दरेकर यांनी म्हटले. न्याय व्यवस्थेसमोर त्या ठिकाणी या देशातील प्रत्येकाला जावंच नको, तो आमदार खासदार किंवा कोणी असो. आणि त्याच्यामुळे असं नाहीये की त्यांना अटक करून, कारण 10 दिवस तर अटक न करण्याचे त्या ठिकाणी आदेशच दिलेले आहेत. आता नितेश राणे कोर्टामध्ये हजर राहून न्याय व्यवस्थेसमोरच जे काय होणार ते होणार आहे, आणि त्याच्यामुळे असं आपण काही कारण नाही की ते अटकेत असून त्यांना त्या ठिकाणी न्यायालयासमोर उभं राहावं लागेल. न्याय व्यवस्थेसमोर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होईल, सबमिशन होईल, आणि शेवटी न्याय देवताच त्या संदर्भात जे काय असेल तो निर्णय घेईल.
भिवंडी येथील टेंभिवली परिसरात कोळशाचा ट्रक रिकामा करत असताना झालेल्या अपघातात 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकअप तुटल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. ज्यानंतर घरातील सर्व सदस्य कोळशाच्या ढिगाखाली आले. घरातील इतर सदस्य सुदैवाने बचावले, मात्र तीनही मुलींचा याखाली दबून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाराम वळवी हे आपल्या गवताच्या झोपडीमध्ये आपल्या कुटुंबांसह झोपले होते. दरम्यान घराशेजारी वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा उतरवण्याचे काम सुरू होते. वळवी यांनी हा कोळसा उतरवण्यासाठी अनेक वेळा विरोध केला होता, मात्र तरीही हा कोळसा घराशेजारीच उतरवण्यात येत होता. दरम्यान अचानक या कंटेनरचा शॉकअप तुटल्याने अपघात झाला आणि कोळसा थेट वळवी यांच्या झोपडीवर पडला. या दुर्घटनेत वळवी कुटुंब कोळशाखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी कोळशाच्या ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढले, मात्र या दुर्घटनेत 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहितीनुसार या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त लोकांतर्फे कंटेनरची तोडफोड करण्यात आली. सध्या भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चालकाला पोलिसांनी अटक केली असून वीटभट्टी मालक, ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत. मानपाडा पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून 3,10,000 रुपये किमतीचा 20 किलो गांजा हस्तगत केला असून आनंद देवकर, रेहमल पावरा, संदीप पावरा अशी या तिघांची नावे आहेत. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील तारमळे यांना एक व्यक्ती गांजा घेऊन शिवम हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी या आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकाने त्या हॉटेल परिसरात सापळा रचला असता एक तरुण 2 पोती घेऊन त्या परिसरात आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्या पोत्यात 20 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी आनंद देवकर या तरुणाला अटक केली. आनंद देवकर हा डोंबिवलीतील शिवमंदिर जवळ राहतो. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. आनंद देवकर हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून हा गांजा घेऊन आल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचे पथक शिरपूरला रवाना झाले. आनंदला गांजा देणारा रेहमल पावरा आणि संदीप पावरा हे दोघे असल्याची माहिती मिळताच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंद देवकर हा या टोळीचा म्होरक्या होता. गुरुवारी कल्याण न्यायालयात तिघांना हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एका जंगलात गांजाची शेती केली जात होती, जिथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात होता असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद हा धुळे जिल्ह्यातून गांजा घेऊन डोंबिवलीत यायचा आणि हा गांजा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकायचा. पोलीस गांजा खरेदी करणाऱ्या तरुणांचीही चौकशी करणार असून अशा प्रकारे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे पोलिसांनी आवाहन केले आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हॉटेल शिवम येथे मोकळ्या जागेमध्ये एक इसम गांजा घेऊन येणार अशी आमचे DB PSI तारमळे व त्यांच्या टीमला मिळाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचला व तो दिनांक 20/1/22 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यानमध्ये तो तिथे आला. तो त्याला 2 पंचांदेखत व्यवस्थित खात्री केली असता तो तेथे 2 पोते गांजा घेऊन आलेला होता. त्याला विचारपूस करता तो काही एक समाधानकारक उत्तर देत नसल्याने त्याची अधिक चौकशी केली व खात्री पटल्याने त्याला ताब्यात घेऊन सदरचा गांजा मानपाडा पोलीस स्टेशनने जप्त केलेला आहे. सर, आणखी 2 आरोपींना अटक केली या प्रकरणात. हा माल जिथून आणला जातो तो शिरपूरच्या बाजूला MP लगत एक फॉरेस्टचं मोठं जंगल आहे. तेथे आदिवासी समाजाचे लोक आहे, पावरा समाजाचे, ते तिथं उत्पन्न घेतात व सदरचा माल ते आमच्या जो अटक आरोपी देवकर याला ते सप्लाय करतात. तर त्या जे सप्लाय करणारे जे 2 पावरा लोक होते त्यांना आमचे PSI तारमळे व त्यांच्या टीमने शिरपूर फॉरेस्टमध्ये जाऊन अटक केलेली आहे. यांचे ग्राहक सर गांजा जो म्हणजे ग्राहक कसे प्रकारचे होते, कॉलेजचे पोरे होते, कोण होते यांच्यामध्ये? मॅक्झिमम एक कॉलेजचे तरुण पोरांना हा जो देवकर अटक केलेला आरोपी हा विकायचा आणि सर्वसामान्य रिक्षा चालवणाऱ्यांना सुद्धा विकायचा
असं तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. हा हे जे कॉलेजचे तरुण मुलं आहे त्यांना ह्या बऱ्यापैकी विकायचं असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. काय आव्हान करणार? तर माझं सर्व मानपाडाच्या हद्दीमधील सर्व नागरिकांना आव्हान आहे, जर कोणी गांजा पिणारा जर आपल्या हद्दीमध्ये असेल तर मी नंबर आपल्याला शेअर केलेलाच आहे, त्या नंबरवर तात्काळ आपण संपर्क साधा, जेणेकरून तो पिणारा यास आम्ही ताब्यात घेऊन इतर जो कोण विकणारा आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. व आजचा तरुण वर्ग हा जो चुकीच्या मार्गाकडे जातोय त्याला आपण जास्तीत जास्त प्रतिबंध करू शकू. तरी माझी कृपा विनंती आहे का तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर तात्काळ संपर्क साधा. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.